नमस्कार आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र वंचितचे लखनिंगळे यांनी वारंवार केलेल्या पाठपुरावामुळे त्यांच्या मागणीला यश गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी दिनांक आठ बारा दोन हजार बावीस रोजी माननीय कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस सी यांना निवेदन दिले निवेदनामध्ये मागणी अशी होती की काही वर्षापूर्वी एम एस खुना खुराना इंजिनिअरिंग लिमिटेड व के अँड जे प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी अंजनगाव रोडचे काम केले असून काही रहिवाशी वस्ती ठिकाणी झेब्रा क्रॉस पट्टी गतिरोधक टाकलेले नाहीत यामुळे अंजनगाव रोड अकोटे ते अपघात जास्त प्रमाणात होत आहेत अंजनगाव रोड सती मैदान अकोट हे रहिवासी मुख्य वस्ती असून या रोडने नागरिक व शाळेतील लहान मुले पायी ये करतात या रहिवासी ठिकाणी वाहन हे भरगाव वेगाने येत असून येथे गतिरोधक झेब्रा क्रॉस पट्टे यांचे काम त्वरित करण्यात यावे जेणेकरून अपघात होणार नाहीत जर का काम नाही केल्यास कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी दिला होता व त्यावर पाठपुरवठा केला यावर संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन अंजनगाव आकोट रोडने मुख्य ठिकाणी रोडवर झेब्रा क्रॉस पट्टे करून दिले या मुळे स्पीडने येणाऱ्या गाड्यांना गती मिळाली व अपघात होणार नाहीत या आमच्या मागणीला यश आले हे आमच्यासोबत असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे वरिष्ठ नेते सुनील अंबळकाळ तालुका अध्यक्ष चरण इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माझी शहर अध्यक्ष सुभाष तेलकोटे माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे नितीन तेलकोटे व वा रहिवासी नागरिक यांच्यामुळे या मागणीला यश आले असेच जर कोणत्याही परिस्थितीतील समस्या किंवा प्रॉब्लेम असल्यास आम्हाला कळवा आम्ही जनतेसाठी कधी पण तत्पर आहो असे वंचित बहुजन आघाडी शहरचे उपाध्यक्ष लखन इंगळे यांनी कळवले सी न्यूज दैनिक महाराष्ट्र अकोट प्रतिनिधी मुशरफ खान